संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सणसरून बेलवडीकडे मार्गस्थ झाली. बेलवडीमध्ये महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडलं. त्यानंतर दुपारच्या विसाव्यानंतर पालखीनं निमगाव कितकीकडे प्रस्थान ठेवलं. तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम निमगाव कितकीमध्ये असेल. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज या ठिकाणी पार पडलेलं आहे. बेलवडीमध्ये हे रिंगण पार पडताना आपण बघू शकतो, हे रिंगण झाल्यानंतर अश्वांची पायधूळ घेण्यासाठी एकच इथल्या नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे. आणि आजमध्ये सध्या उडीचा खेळ जो आहे तो होत आहे. बेलवडीमध्ये हे पहिलंच रिंगण या पालखी सोहळ्यातलं पार पडतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूचे जे ग्रामस्थ असतील ती गर्दी करत असतात. आणि सकाळी हे रिंगण पार पडत असल्यामुळे उत्साह वारकऱ्यांमध्ये जाणवतो. खरं तर रिंगणाचं एक वैशिष्ट्यच आहे की निम्म्या टप्प्यावरती पालखी सोहळा आल्यावरती ही रिंगणं सुरू होतात, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये एकच चैतन्य निर्माण होतं, त्यांना कुठेही थकवा येत नाही. प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळे सोहळे जे आहेत ते वारीमध्ये होत असतात, त्यातीलच एक असा हा रिंगणाचा सोहळा आहे. आणि हा सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि आपण बघू शकतो, भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद, भाग गेला शीण गेला या उक्तीप्रमाणे या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांचा आतापर्यंतच्या प्रवासाचा कुठेतरी शीण निघून गेलेला दिसत आहे. आणि एकच चैतन्यमयी वातावरणामध्ये आता तुकाराम तुकारामचा गजर करत हे सगळी वारकरी मंडळी जी आहेत ती पुढे मार्गस्थ होताना दिसत आहेत. जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विन पवार, झी मीडिया, बेलवडी.